सर्व प्रकारचे आकर्षक दागिने आपल्या विट्या तेही हर्ष ज्वेलर्स मध्ये आपल्या सुवर्णमय क्षणाला झळाळी देण्यासाठी आणि आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची खास ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटन, फॅन्सी टॉप, पायल सह विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स। खरेदीसाठी आताच भेट द्या। प्रोप्रायटर श्री सीताराम भुजळे, नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा। चिंचणी मांगरूळ येथील ओढ्यात टेंबूचे पाणी दाखल। सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आले पाणीपूजन। खानापूर तालुक्यातील चिंचणी मांगरूळ येथे टेंबूचे पाणी दाखल झाले। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या हस्ते या पाण्याचं पूजन करण्यात आलं। चिंचणी मांगरूळ येथील ओढ्यात टेंबू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत लघु वितरिका क्रमांक 3 मधून पाणी सोडण्यात आले। या लघु वितरिकेमधून जवळपास 75 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। यावेळी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून प्रचंड आत्मिक समाधान लाभल्याचे सुहास बाबर यांनी सांगितले। शेतकरी अनेक वर्षांपासून टेंबूच्या पाण्याची साधक पक्षासारखी प्रतीक्षा करीत होते। आमदार अनिल बाबर यांच्या प्रयत्नांमुळे टेंबू योजनेचे पाणी अखेर चिंचणीच्या ओसाळ माल रानावर दाखल झाले असून सगळ्या विकास कामांपेक्षा पाणी किती महत्वाचे आहे याची जाणीव होत असल्याचं बाबर यांनी यावेळी बोलताना म्हणाले। पहिल्यांदा तुमच्या ट्रस्ट या ठिकाणी मनापासून आभार मानतो की तुम्ही या देवाच्या कार्यक्रमाला मला त्या ठिकाणी निमंत्रित केलं। आणि खऱ्या अर्थानं बापू, मी आता कुर्ली मार्गे आलो आणि कायम ओसाड असलेल्या माळामध्ये जरा सगळीकडे पाणी बघितलं आणि खऱ्या अर्थानं मग देवाला पहिल्यांदा आभार मानले पाहिजे। मी आज जण पाया पडलो म्हणून पाणी दिल्याबद्दल तुझा आभार मान। अतिशय भयानक परिस्थिती आपल्या तालुक्याची आपण गेले अनेक वर्ष बघत होतो। मी पंचायत समितीला उपसभापती असताना तुमच्या सहित सगळ्यांना पिण्याचं पाणी टँकरनं देत होतो। 3 वर्ष बापू 200 टँकर होते आपले नुसतं पिण्याचं पाणी। शेतीचं पाणी तर खूप लांबची अवस्था होती आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, देवाच्या आशीर्वादानं आपण आज हे पाणी आपल्या शिवारात बघतोय। आणि यात्रेच्या निमित्तानं इथं आल्यानंतर तुम्ही काही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली आहे। या मंदिराच्या समोर अतिशय चांगला परिसर, त्या ताकदीप्रमाणे तुमच्या सगळ्यांच्या शक्तीप्रमाणे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं देवीचं मंदिर आहे या ठिकाणी त्याचं पावित्र्य राखले, तुम्ही स्वच्छता ठेवली, फरशी वगैरे बऱ्यापैकी सगळ्या चांगल्या परिस्थितीत ठेवले। तुम्ही जी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली, या इथं मंदिराचं बाहेर एक सभागृह त्या ठिकाणी RCCचं व्हावं। मी थोडस जरा आपल्याला एक महिन्याभरापूर्वी जरी बापू लिंक लागले असेल तरी आपल्याला जमलं असं आता जायला। आता मार्च आला आहे, मार्च मध्ये बऱ्यापैकी सगळे पैसे संपतात, पण मार्चच्या शेवटच्या टप्प्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला या सभागृहाचं मंदिरचं पत्र मी 100% तुमच्या हातात देतो। तुम्हाला मी या ठिकाणी गुहाई देतो। निश्चितपणे त्या मंदिराला तुमच्या भक्तीला जसं साजेस असं सभागृह या ठिकाणी होईल, त्या दृष्टीनं आपण मार्च एप्रिल मध्ये